सबस्क्राइब करा शेमारू मराठी चॅनलला आणि नवीन अपडेट्ससाठी बेल आयकनवर क्लिक करा. डबा उठ रे. आली आली आली. नाही ये उठ. टाटा येतो. टाटा. अरे उठ. नी चाऊन चाऊन खायचं. चल नाही येतो बाळा. बाय. डबा
राहुल उठ रे, उठ जरा, बघ पाणी आलं का बघ जरा राहुल। ची बाई, कुंभकर्णात आलाय जन्माला पोटी माझ्या। राहुल उठलास? प्राची, प्राची उठ आता, प्राची, प्राची मध्ये मध्ये लुडबुडू नकोस हा, जा ब्रश कर, जा शिशी कर, आवर सगळं पटापट। ची बाई, कठीणच आहे या मुलाचं। राहुल साधी हाकेला ओ देत आहे तुला, रात्रभर टीव्ही बघायचं काही अडलं होतं का? उठ पाणी भरा दी। हे कोण आवरणार आता? आवरतो ग, आवरतो का म्हणे? उठ जा बघ, जा टँकर आलाय का बघ जा। मी नाही बघणार। नाही? अरे नाही म्हणजे हा कसा बघतोय हा? हा झोपायची वेळ नाही, उठायची वेळ नाही, काय विचारलं तर आधी उलट उत्तर। अरे उलट उत्तर त्याचा सवालच नाही येत, मी तुला सांगितलं मला मंगळकडे अभ्यासाला जायचंय। तू अभ्यासाचं कारण दे, ते ऑफिसचं कारण देतील, रिकाम टेकडी तेवढी मी। तुम्हाला उठवा, तुमच्या मागे लागा, आवरायला मागे लागा, तुमचे डबे भरून द्या। तुमच्यासारखे दोनच हात आहेत मला, इथे मदतीचा हात देणं सोडा, साधी हाक मारली ना तर ओ देत नाही कोणी। रमिष्ठासारखी आपली एकटी मीच बडबड। चला आपण जाऊया। आता सकाळी उठून सगळ्यांनी केली थोडीशी मदत तर काही झिजणारात का तुम्ही? पण नाही, अंथरुणाच्या घड्या घाला घड्या घाला म्हणून सारखं सांगावं लागतं। इथं पाण्याची अशी लढाई तर चार तांबे घ्या डोक्यावर म्हणून सारखं मीच मागे लागायचं। या अशा सततच्या सततच्या मागे लागण्यानं आणि काळजीनं ना एक दिवस पटकन ऑफ होईन। दूध गेलं हे घर, पण असं आहे ना एका खोलीतलं दुसऱ्या खोलीत दिसेल तर शपथ। अरे देवा, काय काय करा? राहुल अरे का वेळ काढतोय तू, किती आशीपणा करशील? मी मुस्कान फोडी ना तुझा, बादली घ्यारी पाणी आणजा। जाग राहुल। अरे हद्द झाली या मुलाची, याला स्वतःला जाणीव नाही ती नाही, दुसरा ती करून देतोय, त्याचं खोडगेपणा बघा। आता या वयात ही मस्ती तर पुढे जाऊन काय करणार आहे देव जाणे। राहुल माझा अंत बघू नकोस, पाणी भर। मी तुला सांगितलंय मला मंग्याकडे जायचंय। तू मंग्याकडे जा नाही तर वांग्याकडे जा, तुझा आवर पाणी भर आणि हवं तिथे जा। आता तुला वेगळं सांगायला हवंय, उठ। अगं हळूहळू किती जोरात हात चालवतेस, काय रागा करून काय तुझी कामं कमी होणार आहेत का? जरा शांतपणे केलीस तर तुझाच त्रास कमी होईल, कळलं ना? तुम्हाला तिथे बसून सल्ले द्यायला काय जातंय? नाही बरोबर, नाहीतरी हाऊसवाईफ आणि कामवाली यात फरक तो काय? माझं चुकलं, एखादी 150-150 रुपयाची नोकरी असती ना तर या कार्ट्यानं पाळणा घरात टाकून पोळी भाजी केंद्रातून डबे भरून दिले असते की सगळं बिन बोभाट चाललं असतं। पण नाही, तुम्हाला आईनी घरात बसून मुलांवर संस्कार करायला हवे होते। जणू काय बापाने केले तर होतच नाही संस्कार। घेतला बदकर, खाण्यापिण्यापासून हगड्या मुतण्यापर्यंत सगळं मायेनं आस्थेनं केलं, उपयोग काय? पण चिरंजीव तोंडावर नाही म्हणतायत आणि वडील तीर्थरूप पेपर वाचत बसलेत शांतपणे। ए राहुल जा रे, जा खालना पाणी घेऊन ये जा। बाबा सांगितलं ना अभ्यास करायचा म्हणून। असं दुसऱ्याच्या घरी वगैरे जाऊन होत नसतो हा अभ्यास? माझा होतो। हो मग निकालात कुठे जातो? तीन तीन विषयात नापास झालाय अभ्यास म्हणून। आता अभ्यास करून सुद्धा मी नापास झालोय, यात माझा काही दोष आहे का? काय रे तुझा नाही तर आणखी कुणाचा? नाही नाही आपला असेल, मास्टर शिकवण्यात नाही तर आपण हवं नको ते पुरवण्यात कमी पडलो असू। कुणाचा दोष म्हणे? इतर पालक म्हणजे वडील सुद्धा नाही, आई लक्ष देत नाही, तरी ती मुलं सगळ्या विषयात पास होतात आणि इथं अटेंडंट 24 तास उभा आहे तरीही तरा। आता त्या तीन विषयांच्या सरांच्या शिकवणीला मी जात नाही म्हणून मी पास होत नाही, जे जातात ते होतात पास। मग हे आधीच घरात सांगता येत नाही का? हा पुढच्या महिन्यापासून जा तू शिकवणीला। कसली शिकवणी? शिकवणी बिकवणी काय नाही, उगीच काय काहीतरी। अरे नीट लक्ष देऊन अभ्यास कर ना रे, नाही तर तू घे ना त्याचा अभ्यास। अहो तिन्ही काय, तुम्ही अभ्यास घेतला तरी तोच निकाल लागणार आहे। हो असं काही गरज नाही शिकवणीची वगैरे, कळलं ना? शिकवणी ती ही त्याच विषयाच्या सरांची? अजिबात नाही, मी याच्यासाठी पैसे देणार नाही, कळलं? मग मी सुद्धा अजिबात पास होणार नाही। शिकवणीला द्यायला पैसे नाही तुमच्याकडे? मी पैसे आहेत का नाही असं नाही बोललो, शिकवणीला देणार नाही असं बोललो। का? का म्हणजे काय? अगं शुद्ध ब्लॅकमेलिंग आहे, एका अर्थाने लाज देणं आहे जे मला अजिबात मान्य नाही। पण तुला माहिती आहे चांगलं हे माझ्या तत्वात बसत नाही। तुमची तत्व महत्वाची की त्याचं वर्ष? आता उगाच नाही ते बोलू नकोस, मला कळतच नाही का काय, मी शाळेत गेलोच नाही का पास झालोच नाही, इतकी वर्ष झाली बँकेत आहे हे अशा शिकवण्या नाही केलेल्या। एक छदामही नाही दिला मी वरचा कशासाठी? हो पण ते दिवस गेले,
गेली आता, आता जिथे तिथे क्लास झाले त्या जातात ना पोरं, त्यांच्या आई वडिलांना नसतात का तत्व? मी माझा विचार करतो, 10 लोक गाढवपणा करतात आणि ते 10 आहेत म्हणून मी गाढवपणाच करायचा? माझ्या एकट्याची काहीच किंमत नाही काय? म्हणजे माझ्या शिकवणीला याल तर तुम्ही पास व्हाल, हे काय शिक्षण आहे? हा धंदा झाला, व्यवसाय झाला, त्यापेक्षा राहुल न शिकलेला चालेल मला। तुम्हाला काय झालं न चालायला? तुम्हाला हे राहतं घर सुद्धा चालतं भाड्याचं असलं तरीही, या अशा बातल्या उचलायचा कंटाळा येत नाही तुम्हाला? मी ना तरी बाबांना जीव तोडून सांगत होते, फक्त बँकेत अधिकारी आहे यावर स्थर पारखू नका, डोंबिवलीत ब्राह्मण शेजार म्हणून भाळू नका। काय झालं आज? काही बिघडलेलं नाहीये, होईल तुझ्या मनासारखं। या आशेवर जगायचा ना कंटाळा आला आता मला, नुसती आशा आणि निराशा आहे काय 15 वर्षाच्या संसारात? तुमच्या या तत्वांनी आपलं जीवन तर संपलंच आहे, आता मुलांचंही संपवून टाका आणि आनंदी राहा आपल्या तत्वांबरोबर। अरे जायचं नाही काय आपल्याला कुठे? नेहमीच असं करतो। अरे कर ना, काय झालं? पाणी सोडत नाही काय? माहित नाही, तो खूप नाटक करतोय बघा ना। पाणी सुरू करायला का आता करतोस का? काय चाललंय काय कळतच नाही। काय झालं काका? माहित काय झालं? किती वेळ? माहित नाही। माहित नाही म्हणजे दुसऱ्या कोणाला माहित असणार आहे? इथली लोक सगळी खोळंबली आहेत, असं काय करताय? पाणी सोडा ना। ये बाकी कोण काय बोलतय का? सगळे गप उभी आहेत ना मग। हे बघा, मी तुमच्याशी सभ्य भाषेत आवजावच्या भाषेत बोलतोय, कळलं ना? तुम्ही टँकरचे वर्कर आहात, सगळी लोक पैसे देतात, तुम्ही सोडा बघू पाणी पटकन। हे बघा, पैशातच बोलायला गेलाय मुकदम, चावी बी घेऊन गेलाय आणि इथं पैसे मिळायला वगैरे चावी ओपन करायची नाही असं सांगून गेलाय। आपण इथली सगळी माणसं पैसे देतात, काहीतरी कारण सांगून उगाचच वेळ काढू नका तुम्ही, नाही तर तुम्ही असं करा तुमच्या त्या मुकादमाला बोलून आणा ना। ये सकाळी सकाळी लपडा नको, सांगितलं ना हिसाब करायला गेले। अरे तुम्ही टायमावर देत असाल रे, पण ते आम्हाला टायमाला मिळायला पाहिजे ना। आपटे 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 जाऊ द्या, हे घे 100 रुपये। असं काय करताय ना, सवय लागेल सारखी। अहो माधव काका जाऊ द्या, मागे या। अरे माधव सेक्युरिटी ऋषी भांडरे, अरे या बँकेत ना म्हणून जास्ती रुबाब करतोय। अहो आता या मारा मारा सोडा आणि पाण्याचं काय ते बघा। अरे याला सांगा कोणीतरी टँकर लॉबीशी पंगा घेऊ नकोस म्हणून। रोज ही पाण्याची बोंबा बोंब, अगदी कंटाळा आलाय या डोंबिवलीचा, जागा विकून जावं कुठेतरी। बंबई में रोज इतनी भीड़ रहती है भैया? बंबई का दूसरा नाम है भीड़। ये नहीं रहेगी ना तो बंबई के लोग टकराएंगे। इतनी परेशानी है इस बंबई में, लेकिन मुंबई छोड़ने का कोई नाम नहीं लेता। हाँ पर रोजी रोटी तो मिलती है ना? अरे 10 पैसा मिलता है लेकिन इज्जत से। सुन अरे, अपने गांव में अभी सिर्फ बूढ़े और बीवियां बचे हैं, और वो भी आ रही है यहाँ एक एक करके इधर। और बच्चे? अरे बच्चे भी कुछ दिन के बाद आएंगे। फिर यहाँ तो आबादी ही आबादी हो। और सुना है पहले से अरे बाबा, आज मी हाफ डे टाकलाय, काउंटर सांभाळ बाबा। काय रे कसली गडबड? भेटला नाही फुर्सतीत, काय चाललंय काय? अरे काय नाही रे, मॅनेजर लीव वर गेलाय। अरे आत्ताच तर भेटला ना। अरे आपला नाही रे बाबा, माझा घरचा। अच्छा अच्छा, बहिणी काय कुठे गेल्यात? अरे मावशी झाली ना, हिच्या बहिणीची डिलिव्हरी झाली, ही गेली लगेच। बरं ते जाऊन दे, आईची तब्येत नरम असल्याचं कारण सांगितलंय, लक्षात ठेव। तुला एकट्यालाच माहिती आहे आई गेल्याचं? तेव्हा तो कारखान्यात जास्त डिटेलमध्ये गेला ना तो वरच्या वर परतव त्याला, नाही तर ज्या आईला आमची हुंडी फोडाल। कळलं रे। गुड मॉर्निंग सर। येस, फाईल पाठवली? कुठली, कुणाला? माझी लोनची, मॅनेजर साहेबाला। हां नाही, काय आहे तुमचे डॉक्युमेंट्स काही आलेले नाही आहेत, ते सबमिट करा। हां ते मी बोललो मॅनेजर साहेबाला। काय देतो म्हणून? मग आणलेत का तुम्ही? नाही काय, साहेबाने सांगितलं थोडं ऍडजस्टमेंट करू। काय आम्ही हे बँकचे पुराने कस्टमर, लोन करता आमची क्रेडिट खूप मोठी। नाही ते खरं असलं तरी काय, प्रोसिजरसाठी डॉक्युमेंट्स लागणारच। काय एनीबडी हू टेक्स लोन हॅज टू डू इट। ते करू ना बाबा, तुम्ही डिस्बर्समेंट तर करा, अकाउंट तो आज माझ्या इकडे। नाही पण मी डॉक्युमेंट शिवाय प्रोसेस कसा करणार पुढे, सो प्लीज। आपटे साहेब, तुम्ही मने कितला वर्षोती ओळखो छो, आणि काय
काम झाल्यावर कोणी सुखातो राहत नाही, पिऊनला पण काय नाही काय तो मिळते ना साहेब। हे बघा मिस्टर शाह, कर्ज घेतल्यावर कशाचं काय करायचं ह्याच्याशी माझं काही घेणं देणं नाही। तुमची अगदी करोडोचे डिपॉझिट्स असली या बँकेत, तरी कर्ज घेताना तुम्ही बँकेचे कर्जदार असता। बँकेसाठी सगळे कर्जदार सारखेच, मग तो 5,000 असो किंवा 50 लाखाचा असो। आणखी एक गोष्ट, चिरीमिरीने खुश होणारा ऑफिसर नाही आहे मी। माझ्या पगारात माझं भक्त, तुमच्या पैशाच्या कथा तुमच्याकडेच ठेवा तुम्ही। तुम्ही उगाच चिडता साहेब, मी काय बोललो का तुम्हाला? माधव, अरे शहा ब्रदर्स आपले जुने खातेदार आहेत। विल यू माइंड युअर बिझनेस मिस्टर शहा, तुम्ही डॉक्युमेंट्स घेऊन या, त्याशिवाय प्रोसेस नाही होणार प्लीज। ओ आपटे साहेब, ओ भाई, ओ काय झालं आपटे? मला विकत घ्यायला निघाले तू। हे काय खोटं बोलतोय? मी बोला की मी डॉक्युमेंट बाद में देतो। अरे शिपायलाही खुश करीन सुख ठेवणार नाही, कोण बोलला? आपटे प्लीज काम डाऊन प्लीज। कमाल आहे, एक मिनिटात मी सगळी डिपॉझिट विथड्रॉ करेल साहेब। जितेश भाई तुम्ही माझ्या केबिन मध्ये आहे कशाला? हे मला म्हणता मी कर्जदार, 5,000 नी लाईन मध्ये बेसाडी देतोचे मने, हे आमची इज्जत केली का तुम्ही? प्लीज तुम्ही माझ्या केबिन मध्ये या ना, मॅनेजर कोण आहे मला सांगा प्लीज। प्लीज जितेश भाई प्लीज। काय रे आपटा, काय झालं? काही नाही। आज चित्र नाही का? बरं नाही आहे? औषध घेतलं का? औषध गोळी 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 नाही? चहा घेतो का? चहा घेतो का? चहा चहा। बरं एक काम कर, पैसे औषध औषध औषध, अरे ठेव अरे ठेव, औषध घे गोळी आणि आराम कर। औषध हा फक्त हा आराम कर। इंटरव्ह्यू आहे उद्या, लक्षात आहे ना? जायचं आहे ना? संपूर्ण नाव सांग तुझं। प्राची माधव आपटे। संपूर्ण पत्ता सांगा। मधुबन अपार्टमेंट, मधुबन अपार्टमेंट, तिसरा मजला, विष्णू नगर, डोंबिवली पूर्व। टेलिफोन नंबर? टेलिफोन नंबर 33 33 00 374। अरे वा, 00, अब्बास काय छान मराठी बोलते हो। हल्ली अशी मराठी ऐकायला मिळत नाही, पत्ता पण अगदी व्यवस्थित सांगितला ना। बर, तुम्ही काय करता मिसेस आपटे? घरीच असते मी, हाऊस वाईफ। ओ हे तर फारच उत्तम, घरी कोणीतरी हवस हो आणि ती आई असेल तर दुधा साखर। मी स्वानुभवावरून सांगते ना, फार तारांबळ होते हो घर नोकरी अशी कसरत करताना। मी तर हल्ली आई घरी असेल ना तर एनकरेजच करते। शक्यतो आम्ही अशीच मुलं घेतो ज्यांच्या घरी कोणीतरी आहे।
मग प्राचीच्या ॲडमिशनच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण झालेल्या आहेत. आता फक्त एक छोटीशी गोष्ट. काय आहे, आमच्याकडे 3 सीट्स आहेत आणि त्या सगळ्या डोनेशनच्या सीट्स आहेत. तोंडाशी आलेली ऍडमिशन गेली, आता घाला म्युनिसिपॅलिटी. 35,000 जास्तच आहेत आलता. दागिने मोडायला तयार होते ना मी. आणि काय, लंकेची पार्वती बनून फिरणार होतीस? फिरले असते. हॉल मधून किचन मध्ये, किचन मधून बाथरूम मध्ये, गेला बाजार 4 बादल्या पाणी आणायला 2 जिने खाली, फिरले असते. मला काही सगळं पटत नाही आणि 35,000 कर्ज मला काही झेपणार नाही. चालेल, उरलेल्या 6 जन्मात जमलं ना तरी चालेल. या जन्मातल्या मुलांचं नशीब वाईट, दुसरं काय. तू रस्त्यात काय नाटक करतेस? शेवटी काय म्हणाल्या त्या, लक्षात आहे ना? फक्त 35,000 या शाळेतली ऍडमिशन घालवली तर बाहेरचे लोक वेड्यात काढतील तुम्हाला. आय एम सॉरी मिसेस आपटे, मी माझ्या परीने सगळे प्रयत्न केले. एनिवे, प्राचीसारख्या हुशार मुलीला तशीच शाळा मिळो, मी दुसरं काय म्हणणार. उभी राग, ऐक. तू आता उगा चिडचिड करू नकोस, कळलं ना? निव्वळ अडवणूक करत होती ती बाई, कळलं? पैसे आहेत तर जागा आहे, नाही तर नाहीये. काय प्रिन्सिपलच्या खुर्चीवर बसून कशी बोलवत होती ती बाई, मला तर कळेच ना कोणाशी बोलतोय. एखाद्या प्रिन्सिपलशी काय का, एका रिअल इस्टेट एजंटशी. या जगात फक्त तुम्हालाच बोलता येतं हो ना. तुमच्या बोलण्यानं आता मुलांच्या नशिबी दडभद्री जिणं येणार आहे. शी, नाधड राहायला, नाधड शिकायला. काय धड नाहीये, काय धड नाहीये, घेतली आहे जागा. उपयोग काय पण, बाकीचे गेले राहिला, आम्ही चढतो इथेच. अरे तो बिल्डर आता प्रत्येक बाबतीत अधिक पैसे मागतोय, मी काय करू त्याला? बाकीच्यांनी दिलेत ना पैसे, म्हणून मी देऊ? नका देऊ, आपण राहू इथेच. या जागेचं भाडं जातच आहे, शिवाय त्या जागेचा हप्ताही पगारातून जातोच. शी, त्यापेक्षा मी एखादी नोकरी केली. त्रास होत असेल ना, त्रास. वेगळी हो, वेगळी हो. मला त्रास होतोय हे कळत, पण तो त्रास दूर करायचा नाही, तू दूर हो. तुम्हाला एवढाच जर का पुळका असेल ना स्वतःच्या तत्वांचा, तर बाहेर जाऊन काहीतरी बदलून दाखवा. नुसतं मी याव करेन, मी त्याव करेन म्हणून काहीही होत नाही. चोरी झाली म्हणणं खूप सोपं असतं, पण चोरी पकडून दाखवण्यातच खरा पुरुषार्थ असतो. नीट उभी राग, आतवर कर. लास्ट बुशच आला. अरे हो ना, त्या केरीचा साफ बोऱ्या वाचला. पैसा वाचला रे बुशने, पण मुशर्रफ वाचला त्यामुळे. गाडी का थांबली? सिग्नल मेगा ब्लॉक दे. आज कुठला? हो हा, नीचे आ गया. मर था क्या? क्या मालूम, अब क्या फायदा, जला ना तो है. उधर सेंचुरी हुआ, इधर ये कटा. अरे वो देख, निकाला उसको. इसको भी यही ट्रेन के नीचे आके मरने का था. संडास करने वाले का 15 मिनट किधर नहीं गया. एक मत चक्कर आएगा. अरे माधव, झाली का ऍडमिशन? झाली. अरे तू साहेबांना सांगितलंस ना मी हाफ डे येत होते. येस बॉस, सांगितलंय मी. एक मिनिट थांब, पेढा खा. कसले रे? अरे त्या जितेशचं लोन पास झालं ना, घे ना. अरे अरे घे पेढा. अरे आपट्या, हे घे पेढे घे. अरे ऍडमिशनची पार्टी आपण नंतर करू. काय जितेश भाईंनी प्रत्येकाला 1/2 किलो वाटलेत. हो, आणि वर दिवाळी गिफ्ट देणार आहे म्हणे. मी काय म्हणतो, चारावा ना तर सिंधी आणि गुजरात्यानेच. खरंच रे? अरे अरे झालं ना व्यवस्थित. ओहो आपटे साहेब, हे ना पेढे बेडे दिले की नाही? सर लोन पास कसं झालं? कसं म्हणजे? ॲज पर माय नॉलेज इज डॉक्युमेंट्स आर नॉट सफिशियंट.
हो, पण माझ्या अधिकारात मी ते करून घेतलं. तुमच्या अधिकारानेही आरबीआयचे रूल्स असतात सर. त्याचा काय आहे? मी तुमच्याशी बोलत नाही आहे साहेब. ह्यांच्या फाईल मध्ये नुसत्या डॉक्युमेंटची कमतरताच नाही आहे तर त्याच्या खरेपणाचीही शंका आहे. उद्या उलट सुलट काही झालं तर ब्लेम तुमच्यावर तर येईलच, पण बँक बुडेल, प्रामाणिक खातेदारांचे पैसे बुडतील, माणसं जॉबलेस होतील सर. अपेस कायले पडल्याप्रमाणे अस्वस्थ काय होत आहे? तुमच्यापेक्षा 10 पावसाळे जास्त बघितलेत मी. नियमात बसवण्यासाठी प्रसंगी नियम वागवावे लागतात, आणि त्याने केव्हा तरी बँकेचाच फायदा होतो. ठीक आहे, ही केस मी वरती पुटअप करतो, तुम्ही फायद्याचं त्यांना समजावून सांगा. आपटे तुम्ही तुमच्या मर्यादा ओलांडतात. तुम्ही काही करण्या अगोदर मी तुम्हाला आयुष्यातून उठवू शकतोय, लक्षात ठेवा आणि चालते वा. तुम्ही कशाला ओरडतात? लेट हिम डू व्हॉट ही वॉन्ट्स टू डू. आप अपना दिमाग खराब मत करो. काय रे तू नवीन आल्यासारखं काय करतोय? हा डॉक्युमेंटेशन मध्ये उलटीच वीज काय? उलटीमुळे वीज करतात लोक. तुला काही माहिती नाही, नवीन आलंय. आणि हे बाई, तू माझा मित्र आहे म्हणून सांगतोय ना, तर मला काही पडलेली नाही. केम सेट. अरे आओ दीपक भाई, आओ. बत्ता मजा मग. एकदम फर्स्ट क्लास. कॉल रिंग. हा हा. अरे आपल्यालाही जाम वाटतं यार दुनियाने सुधारावं म्हणून, पण काय करणार, कुठून सुरुवात करणार सांग ना. आणि मग काय उरतं रे? हां, जमेल त्या लढाईत हर हर महादेव म्हणत उतरायचं, मिळेल तशी तलवार फिरवायची, जमलं तर मारा नाही तर मराल. आणि मरायचंच असेल ना तर या अमर व्हायच्या गोष्टी करा कशाला. हे बघ, तुला एक सिम्पल गोष्ट सांगतो. आता ही माझी बायको लग्नाची, एखाद्याचं लोन अकाउंट फुगावं ना तशी नुसती फुगत चालली आहे. हां, हे असलं अकाउंट रेग्युलर करून घ्यायचं माझ्या डोक्याला किती तयार, पण मी करून घेतो. हे बघ, एक पासबुक संपल्यानंतर आपण दुसरं कोरं करकरीत पासबुक घेतो ना, तशी बाहेर एक स्लिप ऑर्गनाईज केली आहे. शेवटी माणूस आहे ना स्वतः पुरता आहे, ते दुनिया गेली तेल लावत. समजलं ना अंकल? कितना हुआ आपका? 14 रुपया. क्या अंकल, 2 रुपया ज्यादा? वही तो. ए भाई, 2 रुपया अलग से लगता है ना बोतल को ठंडा करने के लिए. हाँ, अरे पर होटल में तो 12 लेते ना यार. तो होटल में जाने का ना, ठंडा पिया ना, दिमाग ठंडा हो गया ना, गर्म मत करो दिमाग मेरा. चलो सही है, मनसुख भाई है तो चल. ए चले निकलो. हाँ कितना हुआ सेठ? 14 रुपया. 12 दे. हाँ 12 सब. 14 रुपया बोतल ठंडा करने को, 2 रुपये लगता है ना एक्स्ट्रा उसका. एक मिनट, कितना पैसा दिया? 14 रुपया और 7 रुपये परत पण दिले. नहीं नहीं नहीं, 12 रुपया लो तुम, बाकी का वापस दे दो. नहीं साहब, 2 रुपये जास्त लागतात. अरे 2 रुपये कशाचे जास्त घेता तुम्ही? फ्रीजचे. हां, बोटल थंड करावं लागतं ना त्याच्यामध्ये, आणि काय की वीजचं खर्च पण होतं, वीज फुकट नाही भेटत ना. मग आम्हाला पैसे फुकट नाही मिळत, घाम गाळायला लागतो, बुद्धी खर्च करायला लागते, आमची पाठ दुखते माहिती, आमच्या पाठीला रग लागते. तू बाटलीवर छापलं तर तेवढेच दे, त्याच्यापेक्षा एक पैसा जास्त देऊ नकोस. ओ साहेब, तुम्ही कपरा. हे व्यवहार आहे ना माझ्या आणि दीपक भाई मध्ये आहे, ते संपलंय बरोबर ना. तू ऐक माझा, तू पैसे सोडू नकोस, घे त्याच्याकडनं. तू ऐक मारे, तू रिलॅक्स हो यार प्लीज. अरे तू कमाल कर. इतकी वर्षापासून मी बिझनेस करतो इकडे, पण असा तमाशा मी कधी नाही पाहिलाय. तमाशा मग काय? अरे लोकांकडून 2-2 रुपये घेता आणि फुकट बेशरम खाता तुम्ही, हे दिप्यासारखे गप्प राहतात म्हणून तुम्ही माजलात. इमानदारीची चाळ असेल तर द्या 2 रुपये परत. ओ साहेब, अनाडी कोर्ट मध्ये जा की सुप्रीम कोर्ट मध्ये जा, या बाबतीत काय नाही होणार. 2 रुपये एक्स्ट्रा लागेल, समजले? अरे चल रे बाबा, 2 रुपये कशा झाले बाबा. लीडर पेदा केला काय तुम्ही? बँकेमध्ये साहेबनी जास्त काम दिले वाटते. नाही मला वाटतं भांडण झालं वाटत. काय बघता, जा जा चला घरी जा. अरे अरे क्या है? 2 रुपये दे. क्या 2 रुपये दे. देता हूँ ना, देता हूँ, ठहरो ना. हेलो साहेब, त्याच्याकडून मी 2 रुपये काय मागितले, त्याच्या तर डोकं फिरला. इकडे मुलं थांबले होते क्रिकेटचं सामान घेऊन, बेट उचलला आणि पटकन सगळं दुकान तोडून फोडून टाकलं. आणखी गाई, त्याने दुकानाचा गल्ला पण उचलला होता. मी लई बोमाबोम केली ना म्हणून तो ठेवून गेला. दुकानाची एवढी तोडफोड केली आणि तुम्ही शांत बसलात का? ओळखीचा होता का तुमच्या? माझे नेहमीचा कस्टमर आहे ना दीपक, त्याच्या बरोबर आला होता तो.
दीपक कुठे? त्या दुकानदाराच्या माहितीवर तुम्ही नका जाऊ साहेब. हा माधव म्हणजे कोणी वेडा बिडा अजिबात नाही, तो अतिशय बॅलन्स वेल एज्युकेटेड असा माणूस आहे. अहो त्याचं लग्न झालंय, बायको आहे, दोन मुलं आहेत त्याला. त्याला काही आजार वगैरे हे नाही हिस्ट्री? नाही हो, पण आज त्याचं काय बिनसतं तेच कळायला मार्ग नाही. कारण 2 रुपयाकरता त्याने जो काही प्रकार केला ना, म्हणजे ही वॉज रिअली आउट ऑफ कंट्रोल. अहो 15 मिनिटाकरता मी सुद्धा स्टन झालो. हा सगळा प्रकार 2 रुपयासाठी केला त्याने? हो, दुसरं काही घडलंच नाही ना. म्हणजे काय, मीच पैसे दिले, मीच घेतले, पर माझी काही तक्रारी नाही आहे. पण याला अति त्या दुकानदाराची लूट वाटली आणि मगच अटकलंच. त्याच्या घरी काही प्रॉब्लेम आहे का? नाही, ते काही कळायला मार्ग नाही. ठीक आहे, निघताना तो तुम्हाला भेटला, काही बोलला का? अहो फोडाफोडी सुरू झाल्यानंतर कोणाचच नाही राहिला ना. आणि मी काय म्हणतो, एक मिनिट काय कॉड, त्या आपट्याचा ऍड्रेस घ्या आणि पुढच्या कामाला लागा. बरं, त्याच्याकडे काही हत्यार वगैरे? माधव श्रीधर आपटे इथेच राहतात का? हे घ्या, इथे एक सही करा आणि सही खाली संपूर्ण नाव लिहा. आणि हे बघा, माधव श्रीधर आपटे जर घरी आलेच किंवा त्यांच्याशी काही कॉन्टॅक्ट झालाच तर त्यांना ताबडतोब डोंबिवली पोलीस स्टेशनला पाठवा. कळलं? डबल आमलेट चार पाव चल यार चल अरे फड़का मार चल यार कुछ प्याज नहीं दे यार चल जल्दी कर यार अरे किराए को देख यार. ए वनकर, ए टकल्या वनकर. सलाम साहब, किती वेळा सांगायचं ते तुला? हा नाही साहब, बस 2 मिनिट का सवाल आहे, बस इतने ही लोग है. पटके गणार का? नाही नाही, आप क्या खाओगे बोलो. काय चल, चार बुर्जी बोला, चल जल्दी. ए मेरे भाई, ए चार बुर्जी लाना, ए पानी पीला साहब, ठंडा पिंडा कुछ ला, चल चल जल्दी कर. लवकर बंद कर, तुला सांगतो आधी, रोजची नाट्य झाले तुमच्या लोकांची. अरे बाबा जल्दी लाना, ए जल्दी ला यार. चल पाणी पात लवकर, चल पाणी पिला, चल ठंडा पिला. जय शिंदे. काय बघतो काय? दारू प्यायला का तू? अरे इथे पाटी दिसत नाही का? हॉस्पिटल आहे, हॉस्पिटल. इथे गाडी लावली आहे, इथे आवाज होतोय, वास येतोय, कळत नाही का? इथे पेशंट आहेत आतमध्ये. तुम्ही कोण? वॉर्ड ऑफिसर का कमिशनर? काय फरक पडतो त्याने? अरे तुम्ही पोलीस आहात नाही, थांबवाय, बेकायदेशीर आहे, काय चाललंय? हो अण्णा विचारे, चला आम्हाला ड्युटी शिकवू नकोस. अरे भाई चिल्लाचा काय को आहे, तुमको खाने काय क्या? अरे भाई इसको भी एक प्लेट दे दे, चिल्लाओ मत यार. अरे नको मला घाल यांच्या घशात, पुरत नाही ना किती दिलं तरी, माजलेच साले. अरे तुमच्यामुळेच गुन्हेगारांची हिंमत वाढत चालली आहे, कळू दे ना जगाला. कॉप म्हणजे काय माहितीये का?
फालतू 5 रुपयाच्या बुर्जीसाठी राज्याचा कायदा वर्दी सकट गाडीवर टांगता लाज नाही का वाटत तुम्हाला? एवढीच जर गरज आहे तर त्या गाडीवरच कामाला लागा ना तुम्ही. गपे गप, येडे हे होणार आणि तरास आम्हाला. हो कदम, ऐका ऐका तर यांची रात्रभर कीर्तन. शिंदे, माझं डोकं फिरलं ना तर या साल्याला रात्रभर कुत्र्यासारखा तुडवीन. अरे ये चिकने को कहां से पकड़ के लाए तुम? आ क्या रे, हवलदार को गाली दे रहा था तू? पढ़ा लिखा है ना तू, एजुकेटेड, फिर भी गाली को गाली देते है तू. बहुत सिस्टमैटिक बोल रहे थे तुम. एक काम कर, दम लगा, सब सिस्टम अच्छा लगने लगेगा. अरे साला, बाल बच्चे वाले आदमी लगता है. अरे बाबा, काय को इनके जमे में फंसने का? पत्ती सरकाने का और खसक लेने का क्या? हीरो, मेरी बात सुन. अरे ये वकील विकील के झंझट में नहीं पड़ने का रे, कुछ छोटा मोटा देने का और जल्दी से वटेक जाने का. क्या डार्लिंग, बराबर ना? नाही अण्णा, नाही आले अजून. हो बघते, आजची रात्र बघते आणि सकाळी जाते, पोलीस स्टेशनला जाते. हो छे, नाही नाही नाही, तुम्ही तुम्ही नका काळजी करू. घाई अण्णा, तुम्ही काय करू नका. गोरी काका आहेत ना शेजारचे, ते येतील बरोबर. हो बरं, मी ठेवू का फोन? बरं. ओ ओ, अरे कायद्याचे रक्षक ना तुम्ही, मग भर पोलीस स्टेशन मध्ये झोपा काय काढताय? उठा. हे बेन कुठच्या मुहूर्ताला जन्माला आले काय माहित नाही. ओ शिंदे, तो लाईट काढा जरा. मी कळतो तुम्हाला. साहेब नमस्कार. नंतर फोन करतो. साहेब असं काय करायचं? त्याचा नाव पत्ता लिहून घ्या आणि द्या सोडून त्याला. बर. आणि कदम. हा साहेब. ती बॅट त्याच्या हातात देऊ नका. का? या या बाहेर या, घायल सनी देवल, चला. ₹50 दिलेत का कधी? तुम्हाला पाणी हवंय ना, हे बघा, तुम्ही 100 रुपये द्या, आता पाणी सोडतो.
अरे पण कशाला म्हणून द्यायचे आम्ही 100 रुपये? कोण कोण 100 रुपये घेणार? तुम्ही कोण? झोपेची पार वाट लागली आहे. पायी फुटावत असा बोलत होता तो. कोण होता रे? नाव गाव? माधव श्रीधर आपटे. राहणार डोंबिवली. आणखी काय? वायरलेस कंट्रोल रूम, फोन. कंट्रोल रूम वरून दुकान फोडल्याची बातमी आली आहे. क्रिकेटच्या बॅट. कंप्लेंट नरिमन पॉईंटच्या ऑफिसला रजिस्टर झाली आहे. क्रिकेट बॅट ना? कधी? कालचीच गोष्ट आहे. मग मला वाटतं की हा तोच असावा. कशावरून? याच्याकडे सुद्धा बॅटच होती. काय शुद्धीवर आहात का तुम्ही? कंट्रोल रूम कडून इन्फॉर्मेशन मिळाल्यानंतरही तुम्ही त्याला सोडलात? निदान त्याच्या हातातल्या बॅटवरून तरी आयडेंटिफाय करला होता ना? नाही म्हणजे त्याला सोडलं आणि मग मेसेज मिळाला. काय? नाही म्हणजे मेसेज आधीच आला होता पण त्याच्या बडबडीमध्ये लक्षातच आलं नाही. नाही उगाच नाही लोक पोलिसांच्या नावाने खडे फोडत. युसलेस. बरं रात्री ठेवलं होतं त्याचे पेपर्स वगैरे तरी बनवलेत का? हो तुमच्या टेबलवरच ठेवलेत सर. अशी पण आम्ही आहोत ना. हो हो आणि पण ते कळलं ना. होय होय अगदी. काय भेटायचं मला आणि सगळं ते तेवढं होणार. कॉर्पोरेटरना भेटायचं आहे. ते इथं नाहीत. असतील तिथून बोलून घ्या. ओ आज प्रोग्राम आहे ना उद्घाटनाचा. तिथेच गेलेत. कुठे? शाळेच्या बाजूला जलतरण तलाव बांधला आहे ना स्विमिंग पूल तिथंच गेलेत. हा 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 तुम्ही बोला. अशी येत राहता जो मध्ये मध्ये. मग काय मीटिंग केव्हा करायची? पाटील डबल ड्युटी करा आता. मला ताबडतोब इन्फॉर्मेशन पाहिजे त्या माणसाची. डोंबिवली म्हणजे ठाणे ग्रामीण की कल्याण? बघतो सर. बघा फोनाफोनी करा आणि ठाण्यापासून पुढे वायरलेस मेसेज पाठवा. अरे ॲप. येस सर. आणि ओ कालच्या पेट्रोलिंग व्हॅनवर कोण कोण होते? कुठल्या? बुर्जी पावच्या गाडीजवळ कोण कोण होते तिथं? कदम, शिंदे, सोनावणे आणि जाधव. अख्ख पोलीस स्टेशनच गेलं होतं की काय? आपटे भारी पडणार आहे तुम्हा सर्वांना. साहेब तसा चेहऱ्यावरून तो क्रिमिनल वाटत नव्हता. वाटलं की बायकोशी भांडून आला असेल. आत्तापर्यंतच्या ड्युटीत क्रिमिनलमध्ये आपटे नाव रजिस्टर झालंय आठवतंय? व्हाईट कॉलरवाले क्राईम करतात तेव्हा जगभर बोंब होते. साधी केस नाहीये पाटील ही, लक्षात ठेवा. मित्रांनो लोक फक्त जिंकून येतात आणि नंतर काहीही करत नाही. जिंकताना फक्त आश्वासन देण्यापुरते तुमच्या समोर येतात आणि नंतर पार विसरून जातात. पण माझं तसं नाहीये. मी जे बोलतो ते करून दावतो.
आणि म्हणून मी आज तुमच्या समोर उभा आहे स्वतः यशवंत कुपेकर. तर बंधू आणि भगिनींनो, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या या स्विमिंग पूलचं उद्घाटन करायला आपण इथं जमलेलो आहोत. हा पूल उद्घाटन करायला आपल्याला किती अडचणी आल्या. कॉर्पोरेशनचा हा स्विमिंग पूल म्हणजे आपल्या समद्यांसाठी एक पर्वणीच आहे, म्हणजे आपली लहान लहान पोरं इथं पवायला शिकायला येतील, आमचे बंधू भगिनी इथं पवण्याचा आनंद घेतील, आणि तो बी एकदम सवलतीच्या दरात. पर मला तुम्हाला एकच सांगायचं, पवण्यासाठी आंघोळीसाठी नको काय. आता गमतीचा भाग सोडा, पण डोंबिवलीकरांसाठी असा एक तलाव पवण्यासाठी बांधायचं स्वप्न होतं आपलं, आणि मला आनंद जास्त होतो तो याचा का माझ्या टेन्युअरमध्ये हा पूल बांधून तयार झाला आणि माझ्या सासून याचं उद्घाटन झालं. आता आमचे मित्र म्हणत होते, आप्पा पोरायचे कपडे घालून या उद्घाटनाला, पण दुसरा एक प्रोग्राम असल्या कारणानं ते राहिलं. जाऊ द्या पुढा कधीतरी. जय हिंद, जय महाराष्ट्र. पाण्यासाठी रांगा लावतायत, टँकरवाल्यांची मजुरी सहन करतायत, आणि तुम्ही हे स्विमिंग पूल बांधून आमच्या जखमेवर मीठ सोडताय. लाज नाही वाटत, लाज नाही वाटत. काय कर्तृत्व काय तुझ्या बापाचं, काय कर्तृत्व आहे त्याच्या नावाने बांधतोस तरी आमच्या पैशाने. इथं गटारं तुंबलीत, डासांनी इथे साम्राज्य माजवलंय, आणि तुम्ही आमच्या पैशाचा दुरुपयोग करताय. लाज नाही वाटत, लाज नाही वाटत, लाज नाही वाटत, लाज नाही वाटत. हम बात कर रहे हैं द लवली प्रियंका चोपड़ा से. ये है पाकिस्तान का कहना है कि वो इस पाइपलाइन योजना को क्या आप जिंदगी बिट ऑफ एक्शन इन द कमोडिटी मार्केट स्टे राइट देयर. अहो शिंदे, एक काहीतरी बघा ना. काय नाही रे, अरे मुलुंडचा पॉलिटिशियन नाही, मर्डर झाली तो. चव्हाण साहेबांनी काय केस सॉल्व केली, त्याचा आज क्राईम रिपोर्ट आहे साहेब. पेपर्स फाईल बनवाणी हेड ऑफिसला पाठवू. ओके सर. डोंबिवली उपनगरात एक खळबळजनक घटना घडली. येथील नगरसेवक श्री यशवंत कुपेकर यांच्यावर एका माथेफिरूने हल्ला केला. श्री एक 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 मिनिट शिंदे, चॅनल बदलू नका. उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून एक मिनिट असताना एका अज्ञात इस्माने सूर्याच्या सहाय्याने त्यांच्यावर हा हल्ला केला. नंतर उडालेल्या गोंधळात हा हल्लेखोर निसटला, मात्र समारंभस्थळी उपस्थित आमच्या कॅमेरा टीमनं त्या हल्लेखोराचा चेहरा टिपण्याचा प्रयत्न केला. आमच्या पैशाचा दुरुपयोग करतोस तू, लाज नाही वाटत, लाज नाही वाटत, लाज नाही वाटत तुला. आम्हाला माहीत नाही तो कोण माथे फिरू होता ते. आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही सबुरीनं घ्यायला सांगितलंय. आता मोरली जबाबदारी संदीप पोलिसांची आहे, बघू ते काय करतात ते. या हल्ल्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी राजकीय वैमनस्यातून हा हल्ला झाला असावा. हा तोच आहे साहेब, व्यक्त केली जात आहे. आता त्याच्या आता सुरू आलाय. कोळंबी उत्पादन प्रकल्पास मंजुरी मिळाल्याने घ्या भोगा आता कर्माची फळ. रात्री त्याला असाच सोडलात, आता सुरा घेऊन फिरतोय. काय करायचं सांगा. हे रात्रीचे पेपर फाडू की तुमचे मेमो काढू. कार्पोरेटरला स्टॅप करून खुल्याम फिरतोय सुरा घेऊन. आणखी किती कापतोय काय माहित. खाणार का औसाहेब, इथं लोक मोकळी व्हाय येतात. जा उगाच गिराय काढू नका, जा जा ना. राग कोणाला देताय, जा. घेणं ना देणं फुकटचं पाहुणं.
तुम्हाला सांगितलं होतं. त्यांच्याशी कुठल्याही पद्धतीचा कॉन्टॅक्ट झाला तर आम्हाला ताबडतोब कळवा म्हणून. आणि इथं तर साथ विसरले हो मी, आणि मला दिसलेच कुठे ते. शी बाई, काही सुचेन असंच झालंय. बरं, या आधी कधी असे वेडाचे झटके? अहो, वेडे नाहीत होते. तुम्ही उगाच वेडे वेडे म्हणून त्यांना कुठे कुठे डांबू नका. मग एवढं व्हायलंट व्हायचं कारण? मेडिकल हिस्ट्री आहे काही. लग्न आधीपासून ओळखत का? यातलं एकही अक्षर खरं नाही हो. अचानक असे का वागायला लागले कळत नाही मला. काही व्यसन? नाही. खूप विचार किंवा वाचन वगैरे? हो हो. त्यावरून काही वाद इथं ऑफिसात? बऱ्याचदा. म्हणजे सगळे सांगायचे होते ना, असं सरळ वागून वगैरे काही होत नाही. तुमच्यात कधी वाद व्हायचे म्हणजे होतात? अधून मधून. कशावरून? परवाच आता धाकटीच्या ऍडमिशनला डोनेशन द्यावं लागणार होत, यांचा विरोध. सामाजिक कामात रस वगैरे? नाही. म्हणजे गणपतीत वर्गणीवरून भांडण ठरलेलं, लाऊडस्पीकर वरून तक्रारी, एक न दोन. त्यांचा हा स्वभाव माहीत होता सर्वांना? हो. त्यावरून चिडवायचे लोक. त्या दिवशी तुम्हाला भेटले म्हणजे दिसले, एकंदर कसे वाटले? भयंकर. म्हणजे बेभान वगैरे म्हणतो ना आपण, तसे. मी ओळखलंच नाही हो त्यांना. एवढ्या एवढ्या काळजी ते भीती वाटत होती म्हणून पुढे जावलंच नाही. पण आता वाटत जायला हवं होत, धरून आणायला हवं होत, त्यांना बांधून ठेवायला हवं होत. काय होईल त्यांचं? काल काल कुणीतरी म्हणत होता सरकार गोळी घालेल म्हणे त्यांना. हो नाही, तसं काय होणार नाही. निदान इतक्यात तरी नाही, म्हणजे त्यांचा गुन्हा आहेच तसा. पण शिक्षा द्यायला प्रोसिजर असते म्हणून म्हणतोय पिरियडचा आपण उपयोग करूया मिसेस आपटे. प्लीज कोऑपरेट विथ अस. हे माझं कार्ड नंबर आहे. त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट झाला मला फोन करा. ओके, थँक्यू. Yeah.
क्या साहब, क्या चाहिए? माल चाहिए, चरस, गांजा, अफीम, क्या? आइए। चल फटाफट पूरी बना यार। अरे इसका क्या करना है, ये देखिए सो गए इधर। नीट कोम्बिंग केलं तर फटक्यात का? ते तर सगळ्यांनाच माहिती आहे भोईर, पण हा नुसताच वानर की हनुमान? लंकात जाळतोय का रावणाला प्रॉब्लेम करतोय का, ही सगळी इन्क्वायरी होणार, त्यानंतर ठरणार धरायचा मारायचा की सोडायचा। पण तुम्हाला काय वाटतं साहेब? मला मला तर वाटतं त्याला घरी न्यावा, आपला ड्रेस त्याला द्यावा आणि रोज ड्युटीवर पाठवावा। काय वाटतंय का होईल? बोला बोला, मला सांगा माधव आपटेचा क्राईम काय, गुन्हा काय? कलमं सांगू नका मला पिनल कोडची। क्राईम काय परिस्थितीत घडला, करणारची मनस्थिती, हे सगळं बोलतो ना आपण। मग आठवून बघा माधव आपट्याने काय केलं, ते दुकान फोडलं का, 2 रुपये ज्यादा मागितले। दोषी कोण? बुर्जीपावच्या गाडीवर नाडलं का, पोलीस प्रोटेक्शन। दोषी कोण? बाईक फोडली, नो पार्किंग मध्ये उभी होती। दोषी कोण? कार्पोरेटरला स्टॅप केला का? कसं आहे भोईर, सरकारने पण विचार करायला पाहिजे। नाकासमोर चालणारा माणूस एवढा व्हायलंट का होतो? दंडुका, गोळ्या यांनी प्रश्न सुटत नाही, संपत नाही, फक्त थांबतो। बोला कुठे? आग लागली ती लालाच्या झोपडीपासून। लाला म्हणजे तोच साहेब, नारकोटिक्स मॅन। तर रिटायर्ड झाला होता ना? नाही साहेब, गेल्या 8 महिन्यापासून परत ऍक्टिव्ह झाला। हे आपल्या लोकांना माहीत होतं? हो साहेब। तरी पण लालाला बोलवा, कोण होता? काय माहीत साहेब, मला वाटलं तो माल आणायला आला असणार म्हणून। मग मग काय साहेब, त्याने चाकू काढला, मग मी पण गोळा काढला साहेब। दुसरा तिसरा कोण नाही साहेब, हा तोच आहे माधव आपटे। होय साहेब, आणि आता त्याच्या हातात रिव्हॉल्वर आहे।
चित्र माती आ? माती माती आ? त्यावर शेणानं सारून त्यावर रांगोळी चित्र असं होत. मग तिथे डांबर टाकून सुरू झालंय सगळं. हव्यास हव्यास जडला, अधिक जास्तीचा हव्यास. अंगण वावर पुरेना मग नोकरी धंदे सुरू झाले. नोकरीत पगार पुरेना, धंद्यात नफा पुरेना, मग तो मिळवणं सुरू झालं. पगारवाढीसाठी संप, दमदाट्या, मोर्चे, नफा वाढवण्यासाठी खोटेपणा, चिरीमिरी, चोरी. शेवाळ वाढतच गेलं, दलदलीत फसत गेलं साला कमळ. छान लिहायचो, चित्र काढायचो, पण मग पैसे हवेत, स्थिरता म्हणून बँकेत. बीकॉम पर्यंत एवढा शिकलो, एवढं वाचलं, पण पुढे काय तर लेजर भरा, परिपत्रके लिहा. जेवढा न्हायलो आधी तेवढाच कोरडा होत गेलो नंतर. थेंब सुद्धा उरला नाही ओलाव्याचा दाखवायला सुद्धा. एका रेषेत उभे राहा, एका रेषेत लिहा, एका दमात पदवी मिळवा, एका वर्षात कायम व्हा, एका इच्छेसाठी लग्न करा आणि ती दुहेरी करण्यासाठी मुलं जन्माला घाला. एक एक करून अनेक गोष्टी करा आणि मग एकदा मरा. म्हणजे एकाकडून एकीकडे एकटं यायचं, एकटं जायचं आणि मध्ये हा जीव घेणा प्रवास. अरे मग हा प्रवास प्रवास सरळ नको का, मनासारखा नको का? अरे ठरवलं ना सगळ्यांनी की नियम करायचे पाळायचे, मग मोडायची घाई का? सगळ्यांनी मिळून खायचं का सगळ्यांचं आपणच खायचं? ठरवा, शिस्त नको, मग वा बेशिस्त वा. लाज सोडायची तर मग सगळ्यांनीच सोडा, एकट्यानेच कशाला, एकट्यालाच कशाला ते उचल. जगू आणि जगू द्या, हजर नियम नको असेल तर मग सगळ्यांनी मिळून ठराव करा आणि म्हणा की मारू आणि मारूया, सगळ्यांना मारू, संपून टाकूया सगळं आणि सांगू त्या विधात्याला नाही आवडला तुझा खेळ, नाही आवडला मला तुझा खेळ. आय अंडरस्टँड माधव आपटे मेकिंग दिस डिक्लेरेशन दॅट ड्यू टू माय ओन फिलॉसॉफीज आय एम नॉट एलिजिबल टू लिव्ह ऑन दिस प्लॅनेट, सो प्लीज टेक अवे माय सर्व्हिसेस अँड आय डोंट एक्सपेक्ट एनी पेमेंट फ्रॉम यू. आय डोंट इन फॅक्ट वुड लाईक टू गिव्ह ऑल ड्यूज ऑन माय अकाउंट इफ एनी. सो प्लीज लॉर्ड गॉड and I am enclosing my body with my soul intact with this declaration. So please accept this and relieve me at earliest. Please. Thanking you, yours faithfully. काय करतेस? जेवण गरम करते. नको, थोडस दूध दे. कार बाहेर जेवून आलात मग 3 वाजत आलेत, काय जेवणार आणि पचवणार? तरी दूध देते. काय झालं? माणसाला जगायला किती पैसा लागतो? वैशिल
हे काय आता मोठी रेट टाकली? किती कोटी होते? का 500 रुपयासाठी शार्प शूटर बनलेल्याला उडवलत? मी काय म्हणते, तुम्ही डॉक्टर वाटवेंना भेटा. डॉक्टर वाटवे? सायकॅट्रिस्ट. आजकाल तुमचं हे विचार करणं फार वाढलंय. अहो हसताय काय? मुंबई पोलीस प्रचंड ताणाखाली, असंच परवा पेपरला आर्टिकल आलं होतं. सरकार पोलिसांची संख्या का वाढवत नाही? तुम्हाला आराम नको? त्यासाठी दुसऱ्या नोकऱ्या आहेत. पोलीस ताणाखाली आहेत, आहेत पण ते कामाच्या, क्रिमिनल्सच्या पेक्षा स्वतःच्या मनाच्या. मला सांग, मला जो पगार मिळतो त्यात आपला संसार जमला असता? मला तरी नाही वाटत. कसा मिळणार आराम? पोलिसांवर ताण आहे तो याचाच. ज्या कारणासाठी पगार मिळतो त्यासाठी काहीही न करता त्याच्या उलट करत राहून स्वतःच घर भरत राहायचं. वाल्या कोळ्याच्या उलट परिस्थिती झाली. तिथे त्याच्या घरचे सोडून गेले, तो लुटेरा होता म्हणून. पण इथं आदर सत्कार आहे. उपकरणों के आने से आम जनता को सुविधा होगी. हालांकि ये काम पूरा होने में अभी कुछ वक्त बाकी है, लेकिन यहाँ के हार्ट सर्जन डॉक्टर अजय राय जी का ये कहना है कि अगले महीने तक ये सुविधाएं उपलब्ध हो जाएंगी. हेलो फर्स्ट फ्लोर लगा, एक्सक्यूज मी नहीं, अजून पर्यंत तुमचे रिपोर्ट्स आलेले नाहीये. सिस्टर पेशंटला पुन्हा चेक करतो. तिथे काउंटरवर घेऊन जा, पेशंटचे केस पेपर बनवा. पण हालत नाजूक आहे सर. नाही, तुम्ही तिकडे घेऊन जा, केस पेपर बनवा आधी. हो काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे बाय. तुमची रिसीट. भानुदास काळे. हो. तुमचं आज नुसतं चेकअप होतं ना, काही रिपोर्ट वगैरे सांगितले होते? नाही तसं काही. बरं, 150 रुपये दे. आपलं नाव? मी केशव जोशी. तुम्ही पेशंट आहात का? नाही, मालती केशव जोशी, माझी पत्नी. आता काही त्रास वगैरे होतोय का? नाही, पण डॉक्टर खैसास म्हणाले की ॲडमिट करा. एकदा डॉक्टर अजय रायना बघू द्या. ॲडमिट? हां, डॉक्टर खैसास म्हणाले की आपल्याकडे काही कार्ड सवलतीमध्ये. हो, पण त्या फुल आहेत. एक काम करा, अजय सर बुधवारी हिंदुजा आणि शुक्रवारी KMला असतात, तुम्ही तिकडे ट्राय करा. मुला, मी ठाण्याहून आलो आहे. सकाळी 6:00 लोकल पकडून आलो आहे. बाहेर जवळजवळ 8-1.5 तास गेला, इथं आजपर्यंत सुद्धा 1/2-1/4 तास गेला. हो तुमचं बरोबर आहे, पण तुम्हाला थांबून आम्ही तरी काय करणार? कारण नसताना सर आम्हाला ओरडतील. मी प्रत्यक्ष असताना भेटू का? अहो ते अजून आलेले नाही आहेत, आणि ते आले तरी तुम्हाला तेच सांगणार आहेत. हे जनार्दन इकडे. काय रे? हे बघ, हे चिठ्ठी घेऊन आलेत. ते म्हणतात काय, ते वॉर्डमध्ये ॲडमिट करून घ्या म्हणून. काय करायचं यांचं? कोण तुम्ही पेशंट? नाही रे, त्यांच्या मिसेस पेशंट. मग जागा नाही बोलला ना तू? काय हलवा इथून पेशंटला तुमच्या? काय बोलला रे तू? मी म्हटलं हिंदुजा किंवा KMला जा ना. हां, मग आजोबा KMला जा ना तुम्ही. काय हिंदुजाला गेलात ना तर तुम्हाला लई महाग पडेल, त्यापेक्षा KMला तुमचं काम एकदम स्वस्तामध्ये होईल. हो, पण स्वस्तामध्ये होतं म्हणून तर डॉक्टर गैसासने मला इथं पाठवलं. 20 कॉटचा वॉर्ड आहे, शिवाय सरकार जागा देतं तेव्हा अशी अट घालतं. आणि कुठं तरी जायचंच आहे, मग इथंच राहिलो म्हणून काय बिघडलं? रिझर्वेशन असं नसतं आजोबा. आणि सरकारला काय जातं सांगायला? हो 20 खाटा भरायला टाईम लागतो. हा, हे बघा, तुम्ही तर टाईमपास करत बसू नका, त्यापेक्षा हे बाबा त्यांचं पत्र देऊन टाक ना त्यांना. जा तुम्ही KMला जा. हा साबळे, तो 27 नंबरचा 8 नंबरचा पेशंटचं काय? अरे काय आहे, कसं बोलताय तुम्ही? तुमच्या बापाच्या वयाचा आहे तो. हा, मग तरी त्यांना कळतं का नाही? आणि प्रत्येक माणूस जर इथे जागा धरूया लागला तर आम्ही आमचं काम कसं करायचं? हा, हे बघ. हा
पेशंट कोण आहे? पेशंट कोण आहे? प्लीज प्लीज सर, जस्ट वन मोर क्वेश्चन, समथिंग मोर अबाउट युअर इक्विपमेंट. व्हॉट मोर कॅन आय से? लाईक आय हॅव सेड बिफोर, द इक्विपमेंट वी गेटिंग इज स्टेट ऑफ द आर्ट इक्विपमेंट अँड द कॉमन मॅन इज गोन टू बेनिफिट फ्रॉम इट. सामान्य जनांना याचा खूप फायदा होणार आहे. एक्सक्यूज मी डॉक्टर राय, आय हॅव अ क्वेश्चन फॉर यू. कुठला सामान्य माणूस, विच कॉमन मॅन आर यू टॉकिंग अबाउट? कॅन यू प्लीज टेल मी? तुमच्या स्टाफला निर्धार सभ्यतेने बोलता येत नाही. हु आर यू? कोण तुम्ही? आय एम अ कॉमन पेशंट ज्याला तुमच्या हॉस्पिटलची फी परवडत नाही. अहो पण यात माझा काय दोष आहे मिस्टर? तुम्हाला जर या हॉस्पिटलची फी परवडत नसेल तर तुम्ही सरकारी हॉस्पिटलमध्ये जा ना. हां, डोंट गेट ओव्हर एक्सायटेड, ओके? प्लीज कीप दिस ऑफ द रेकॉर्ड. डेफिनेटली. पेशंटशी नीट बोलता पण येत नाही एक डॉक्टर म्हणून, ज्याच्या जोरावर तुम्ही गव्हर्नमेंटकडून एवढ्या सवलती मिळवता. काही काहीच जबाबदारी नाही तुमची? कसे वागवता तुमचे लोक या आजी आजोबांना? काय सेवा आहे का काय? काय नुसता व्यवसाय माजवलाय तुम्ही? तुमच्या चॅरिटीच्या कॉज कशा भरता तशा? काय जबाबदारी काय तुमची मला सांगा डॉक्टर. पवार, यांना ऍडमिट करा आणि यांच्याकडनं पैसे घेऊ नका. झालं? कॅन आय गो नाऊ? पोलिसांना फोन केला? हो केलाय सर. जास्ती लक्ष देऊ नका, सायकिक केस आहे. चला आजी, बघतो तुम्हाला कोण ऍडमिट करत नाही. हात नको लावूस चांडाळा. तुझ्यासारख्या गुंडाच्या मेहरबानीपेक्षा मी अशीच मरेन. अहो आजी असं काय? एक शब्द बोलू नकोस. बघितली मी तुझी सगळी थेर. डॉक्टरला पिस्तूल दाखवतोयस? अरे देव मानतो आम्ही त्याला, देव परमेश्वरानंतर नाडीवर बोट ठेवणार तो एकटाच. त्याला धमकावतोयस? कशाला करतोयस आमच्या उठाठेवी? चला त्याच्या नादी लागू नका. केईएम मध्ये हाच डॉक्टर येणार आहे ना? नाही ना आपली आहे पत. ठीक आहे चला, जीव वाचवणारालाच जीवे मारण्याची धमकी देऊन त्याला औषध घेऊ दे, मला नको. सर, देयर इज अ ग्राउंड ब्रेकिंग स्टोरी हियर एट श्रेया नर्सिंग होम. सर, वेअर इज शेखर? आय हॅव बीन ट्राईंग टू कॉन्टॅक्ट हिम एव्हर सिन्स. प्लीज सेंड अन ओबी व्हॅन हियर इमिजिएटली. होस्टेड सिच्युएशन एट द हॉस्पिटल. तुमचा राग बरोबर आहे पण मार्ग चुकीचा होतो. दमबाजीनं विध्वंसानं प्रश्न झटकन निकालात निघाला असं वाटतं, पण ते नुसतं वाटतं. उलट त्यामुळं काही नवीन प्रश्न जरूर निर्माण होतात. माझ्या पत्नीने केईएममध्ये जायचा निर्णय घेऊन प्रश्न कसा झटपट निकालात काढला, याला समजूतदारपणा म्हणतात. आणि हा समजूतदारपणा ज्याच्या अंगी आहे तो जनावरांपेक्षा वेगळा आहे म्हणून माणूस. तुझे आभार मानताना सुद्धा या तुझ्या नंतरच्या वर्तनाचा मला खेद वाटतो. विचार कर, विचार कर. एक मिनिट, 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 एक
उत्तर द्यावी लागतं सर. मी आयजींशी बोललोय, ते आणि कमिशनर पोहोचतात. आज दुपारची मीटिंग फिक्स केली सर. आज मुंबई के एक अस्पताल में एक गंभीर घटना घटी. माधव आपते सर, सर आपको क्या लगता है माधव आपते के बारे में? नो कमेंट्स, सॉरी. कौन आपते? तो ढापने अच्छा है, कोई तो कुछ कर रहा है. ए आपते इकडे. तो जे करतोय ते करेक्टच आहे. प्रत्येक सामान्य माणसाने हा स्टँड घेतलाच पाहिजे. हा बघा, हा बघा. Is he an Aries or a Leo? ये गहराई से सोचने वाला मामला है. लाऊन जीवाला घोर मनगटी जोर मराठी पोर लड़ाया पुड़ती. I mean, what do you expect, man? The stress level in the city is comparable to a war. First it was what? The Industrial Revolution, then bourgeois culture, then post-war blues, then globalization. I mean, come on, we're all gonna die, man. हृदयात क्रांतीची माळ असत्या झाळ नमविला काळ पाऊले अडती. त्याने हे केल्यानं गॅसचे भाव कमी होणार आहेत का रॉकेलचे? हा असा आगळा वीर न धरला धीर घेऊन शीर स्वतः हातात. काय माहिती नाही राव, इथे आमचं आम्हाला चुरकना. कोण बघते या टीव्ही? माधव आपते. कोण माधव? माझं या टीव्हीवर दाखवणार ना. माफ करो भाई, माफ करो. आय थिंक ही इज क्यूट. अरे अमारा कांदीवली मा एक माणूस आहे, आणि बैरी साथे झगडो कर्यो. तेने आखी दुकान पोतानी तोडी नाखी, आणि 10 लाख रुपये नुकसान कर्यो. मला काय माहित नाही, मी आताच धंदा लावलाय. ओ क्या है ना, आजकल बहुत परेशानी बढ़ रहेला है ना. किसी का डोकाच ठिकाणी पे नहीं रहता. आई डोंट थिंक ही इज बैड. There must be some reason behind it. क्या क्या हो रहा है इस शहर में, क्या क्या देखना पड़ता है? आप लोग बात का बतंगड़ बना रहे हैं. मैं आपको यकीन दिलाता हूँ कि हालात हमारे पूरी तरह कंट्रोल में हैं. इस शहर में अगर एक नहीं 10 माधव आपटे भी पैदा हो गए तो हम उनसे लड़ सकते हैं. हमारे पास उतनी फोर्स है. टीवी वर पहला वेडाच वाटलं, पकडायला हवं, नाही तर इतरांना धोका होगा. सर्वात आधी पोलिसांनी त्याला पकडायला हवं. दुसरं काय ना हो, उद्या पब्लिक तो समजून आम्हाला झोडपतील. आज मुंबईतील एका प्रख्यात इस्पितळात एका मातृदेवी इसमाने इस्पितळातील कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून गोंधळ घातला. सकाळी 9 वाजल्याच्या सुमारास इस्पितळाच्या आवारात अलका आणि अचानक अहो कुठे आहात तुम्ही? हां तुम्ही बरे आहात ना? तुम्ही तुम्ही दादरला आहात का? तुम्ही तुम्ही एक काम करा, तिथे ती मावशी राहते ना आपली, मावशीकडे जाता का? इथे येता ठाण्याला, ठाण्याला उतरा. मंजू, मंजूचं घर आहे ना, मंजूकडे जाता तुम्ही. का घरी घरी अलका ऐक माझं, मी बरा आहे, तू काळजी नको करूस, मी बरा आहे. थोडासा उशीर होईल एवढंच, कामातच आहे असं नाहीये, पण मी येईन, काळजी नको करूस. पण तुम्ही आता मी ऑफिसमध्ये जाणार नाहीये, मी राजीनामा देणार आहे, आणि मिळतील ते पैसे आपण बँकेत ठेवूया. त्याच्या व्याजावरती आपण सगळं प्लॅन करू. मी आल्यावरती तुला सगळं सांगणार. आपण मुलांना कॉर्पोरेशनच्या शाळेत घालूया, आणि मी आता घरी बसून शिकवण्या घेणार. मुलांचा अभ्यास करणार. आपल्या ओळखीची लोक आहेत ना, ते मदत करतील आपल्याला. तो घराचा रंग आपल्याला काढून घ्यायचा. किती दिवस झाले, मला मध्ये वेळ नव्हता ना, की आलो का मग आपण ते सगळं करून घेऊया. आपण प्राची जेवली का ग? नाही, बाबा भरवतील म्हणून वाट बघ. तिला भरून जरा फोन दे ना. नाही नको नको, मला एकदम रडू येईल. काय म्हणून कळत जाते ना माझ्या.
हा मी म्हणत होतो मी आल्यावरती तुला सगळं समजावतो डोंट वरी. आणि तू म्हणाली होतीस ना गोष्टी सुधरून दाखव म्हणून मी दोन जणांना असा धडा शिकवला. मी आल्यावरती इथे जवळ स्टेशन आहे कुठेतरी मी आणि हॅलो हे बघ मी शोधतो स्टेशन डोंट वरी. हॅलो हॅलो अलका ऐकू येत आहे. लेकिन दो दिन हो गए वो घर नहीं लौटे. ये सभी लोग इसी इंतजार में हैं कि कब वो किसी ट्रेन से उतरे और डोंबिवली स्टेशन से बाहर निकले. माधव तसा लहानपणापासूनच स्वाभिमानी, खोटं त्याला अजिबात खपायचं नाही. यथा पिता तथा पुत्र. लहानपणी तो आमच्यावर क्रिकेट सुद्धा खेळायचा, नेहमी अंपायरगिरीच करायचा, पण चुकून सुद्धा त्यांनी चिटिंग म्हणून कधी कोणाला आऊट दिलं नाही. त्याचे वडील यायचे आमच्या शाखेत, त्यामुळे राष्ट्रप्रेम त्याच्या रक्तातच असणार ना. पण माधव तत्वनिष्ठ. हालांकि पुलिस का यह कहना है कि माधव आपटे एक बहुत ही खतरनाक व्यक्ति है, लेकिन यहाँ के लोगों का कुछ और ही कहना है. तब ये सवाल उठता है कि आखिर ये माधव आपटे है कौन और ये ऐसा क्यों कर रहा है. मैं अनुराधा त्रिवेदी डोंबिवली से जी न्यूज के लिए. बायको बरोबर म्हणजे सातच्या बातम्या वगैरे म्हणजे अगदी म्हणजे घरीच म्हणजे आता काय म्हणजे बाहेरचं काहीच नाही म्हणजे काहीच नाही सगळं कॅन्सल म्हणजे टोटल तू म्हणत होतं त्याप्रमाणे टोटल बंद म्हणजे आता आता अगदीच काहीच म्हणजे काहीच म्हणजे माधव मी अलीकडे हे फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्याशिवाय लोनच काय अकाउंट सुद्धा उघडू देत नाही. नो नो फेवरिझम. अनासपुरे आज CM होम मिनिस्टर विथ चीफ सेक्रेटरी के साथ मीटिंग हुई. सेंट्रल मिनिस्टर इज ऑल्सो आस्क फॉर सम एक्सप्लेनेशंस. कल गवर्नर साहब को रिपोर्ट भेजनी है. इस बीच अपने डिपार्टमेंट के कुछ लोग मेरे ट्रांसफर के पीछे पड़े हैं. रिप्लेसमेंट आई टेल यू अनासपुरे ही पुलिस की नौकरी द मोस्ट क्रिटिकल जॉब टू डू. मग पुढे काय करायचं. स्पॉट हिम एंड शूट और कैच हिम एंड किल. सर जस्ट किल हिम अनासपुरे. वो जो पब्लिक लिटिगेशन होगा वो बाद में देख लेंगे. पर सर माधव आपल्याला मारून आपण त्याला हुतात्मास करणार. त्यासाठी रिकॉर्ड क्रिएट करा. मेंटल डिसऑर्डर हायपर एन्झायटी काहीतरी मेडिकल टर्म वापरा. डोके पिरू म्हणा. पब्लिक में जाहीर कर दो कि वो किसी का भी खून कर सकता है जस्ट लाइक दैट रामन राघव. नाही ग बँकेमध्ये क्लास वन ऑफिसर आहे तो. लग्न आधी सांगत नाही तसले आजार. बिचारी बायको काय करेल कोणाला माहित. तसा त्याने एकही माणूस मारलेला नाही अजून सर. मैं जानता हूं आज चाहते हो भी इस बात के लिए मैं उसे शाबाशी नहीं दे सकता. मैं कानून का रखवाला. गवर्नमेंट पेज मी टू डू दिस जॉब. और एक बात ध्यान से सुनो अनासपुरे, इस देश में अमन की रक्षा करने से ज्यादा जरूरी है मिनिस्टर्स की रक्षा करना, चाहे इसे पसंद करे या ना करे. समाज प्रबोधन कसलं रे, राजकारण चालू आहे. अरे मी सांगतो ना आपलं सरकार ऑपोजिशन वाल्यांना बघवत नाही म्हणून ना त्यांचाच माणूस आहे. अगर आज तुम माधव आपटे को रामन राघव नहीं बनाओगे तो कल पब्लिक उसे भगवान बना दे.
ही विल बी रॉबिन हुड, ही विल बिकम फरिश्ता। उसके फोटो लगाए जाएंगे घर घर में, उन पर फूलों के हार चढ़ाए जाएंगे अनाज पूरे। चला भोईर, चला माणूस मारायला चला। शेवटी साला जो तो आपली कातडी वाचवणार, लोकांना पण कळत नाही, ते पण त्या आपल्याला वेडा ठरून मोकळे झाले। कशासाठी घालायच्या त्याला गोळ्या, का मारायचं, कायदा आणि सुव्यवस्था राखायची जबाबदारी कोणाची? आपलेच कपडे उतरवले त्याने म्हणून हराक। नोकरीला लागलो तेव्हा वाटलं होतं आपण लॉ अँड ऑर्डर सांभाळणार, पण जसजसा कन्फर्म आणि प्रमोट होत गेलो तसं लक्षात आलं की लॉ अँड ऑर्डर मोडणारे जे आहेत त्यांना प्रोटेक्शन देणं हा आपला जॉब आहे। महिन्याचा पगार कमी पडतो म्हणून पाकिटं पुरवली जातात आपल्याला, विकतो आपण स्वतःला। जे काम आपण पगार घेऊन करत नाही तेच काम तो जीवावर उदार होऊन करतोय तर त्याचा जीव घ्या। कायद्याचं राज्य आणा म्हणून बेंबीच्या देठापासून ओरडणाऱ्यालाच माथे फेरू ठरवून कायद्यानं मौत के घाट उतारणे का बहुत अच्छा तरीका। निस्तक्षणी गोळ्या खाला। नशीब समजा पोलीस स्टेशनात आरसे नाही, नाहीतर निस्तक्षणी कुणाला गोळ्या खालाव्या लागल्या असत्या। निस्तक्षणी गोळ्या खाला। चले अभी चला, बहुत दिनों के बाद आ रहे हैं तुम लोग। हो सर, एक सोडून तिघांचे फोन आले। माधव आपटे, हो मी इन्स्पेक्टर अनासपुरे। बोला। तुम्हाला माझ्याबरोबर यावं लागेल। कुठे? पोलीस स्टेशनला। कशाला? थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे।
आता थोडा प्रॉब्लेम आहे, मला घरी जाणं महत्वाचं आहे. उद्या भेटलो तर नाही का चालणार? नाही, आत्ताच यावं लागेल. त्याचं काय, मी दोन दिवस झाले घरी नाही गेलेलो. माझी बायका पुरं वाट बघतात. सॉरी, पण तुम्हाला आमच्याबरोबर यावं लागेल. अरे मी सांगितलं ना, मला घरी जायचं आहे ना. दुकान फोडी, रस्त्यावर दमदाटी, वस्ती चाळी, हॉस्पिटलमध्ये दंगल, हे एवढे सगळे गुन्हे तुझ्या नावावर रजिस्टर झालेत. आय एम सॉरी, बट यू आर अंडर अरेस्ट. अंडर अरेस्ट? अहो प्लीज, मला घरी जाऊ दे. अहो प्लीज, अहो अलका माझी वाट बघते. माझ्या मुलीला माझी खूप आठवण येते. हो प्लीज, मी हवं तर तुमच्या ठाण्यात येतो. मी स्वतः येतो पाहिजे तर प्लीज मला जाऊ द्या. प्लीज, मी उद्या येतो नक्की. मला जाऊ द्या. हे बघा, हॅलो, ऐका माझं, एक मिनिट ऐका. तर मी काय, अहो मी उद्या येतो. मी बोललो ना, मी उद्या येतो. मला जाऊ द्या. मला जाऊ द्या ना, जाऊ द्या ना. मला सांगितलं ना, मला जाऊ द्या घरी. मला जायचं आहे. सांगितलं ना, मला जाऊ द्या. मला घरी माधव काय ठेवू नकोस. प्लीज प्लीज माधव, माझा ऐक माधव. मी सांगितलं ना, मला घरी जायचं. प्लीज मला घरी जाऊ द्या. माझी वाट बघताय. माधव प्लीज, माझी घरी वाट बघताय लोक. मला प्लीज, मला भेटतो तुम्हाला. माधव प्लीज, माधव मी तुला मदत करीन. तुला काही होणार नाही. तुम्हाला माधव शूट अँड शॅकची ऑर्डर दिली आहे. माधव विश्वास ठेवा. प्लीज मी उद्या येतो. प्लीज माधव, माधव काय मी उद्या बघून आणखी करतो. प्लीज तुम्ही ऐकत प्लीज माझा ऐक माधव प्लीज. जाधव, गन घ्या. सर, सर आयुष्य गेलं इथे चौथ्या सीटवर बसू. जरा खिडकीवर बसू. मला गाडी सोडायला सांगा सर. उडवलात त्याला, मारावा लागला.
यावेळी तरी नाव वर पाठवा म्हटलं प्रेसिडेंट मेडलसाठी. तुम्ही काही दिवस सुट्टी का घेत नाही? आपण माझ्या घरी जाऊया वैजापूरला. अगो आपण आता बसलाय काय? टी व्ही वाले प्रेस वाले सगळे येतील. बोलायची तयारी केली आहे? काय बोलणार आहात? माधव आपटेने सोपा मार्ग शोधला पण सरकारने तर त्याही पेक्षा सोपा मार्ग निवडला. हे बोलणार आहात तुम्ही? मनात ज्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत त्या प्रश्नांवरच फोली मारायची आणि पुढं जायचं. जे प्रश्नांचं तेच माणसांचं. मान मोडून जगताना एखाद्यानं मान वर केली तर ती मान आधी खाली दाबायची. तरीही नाही नमला तर जमिनीला लावायची. तिथूनही वर येण्यासाठी धडपडला तर सरळ मुरगळूनच टाकायची. हजारो लाखो करोडो खाली मान घालून जगणाऱ्यांच्या झुंडीत आणखी एक मान होती. हेही लोक हळूहळू विसरून जातात आणि आपल्या गतीनं झुंड चालत राहत. मान मोडून Oh, my God.